विश्रांती नंतर तुमचं पुन्हा स्वागत. कोरोना व्हायरसची धास्ती घेऊन सहली रद्द करीत आहेत, तरी सदर कोरोना व्हायरसमुळे भारतासमोरील पर्यटन क्षेत्रावर झालेला परिणाम आणि उपाय या संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभरात होत आहे आणि काही प्रमाणात आता भारतातही त्याचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. परंतु जगभरात चीन असेल, इराण असेल किंवा इटली असेल, इथे जेवढ्या प्रमाणात हा प्रादुर्भाव झालेला आहे तेवढा भारतात अजूनही प्रादुर्भाव झालेला नाही. परंतु लोकांमध्ये ह्या रोजच्या बातम्या ऐकून किंवा न्यूजपेपर रोज वाचून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे की आम्ही पर्यटनाला जावं की न जावं. तर आमचं असं म्हणणं आहे की लोकांनी कुठलाही निर्णय घाईगडबडीत न घेता, आता काही जणांच्या टूर्स ह्या एप्रिल मे जून या महिन्याच्या टूर्स आहेत, परंतु आत्ताच घाबरून लोक सडनली एवढं मॅसिव कॅन्सलेशन्स यायला लागलं आहे की जवळपास 80-90% पर्यटकांनी त्यांचे टूरचे प्लॅन्स कॅन्सल केले आहेत. तर आमचं म्हणणं असं आहे की लोकांनी थोडंसं थांबावं आणि पुढची परिस्थिती कशी आहे त्याचा नंतर असेसमेंट करून त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा. त्याच्यामध्ये मुद्दे हे आमचे आणखीन मुद्दे असे आहेत की हे जे कॅन्सलेशन्स येत आहे याच्यामध्ये पर्यटकांचंच मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं आहे. कारण कुठलीही विमान कंपनी असेल किंवा हॉटेल्स जे आहेत ते कॅन्सलेशन देताना त्यांच्या नियमाप्रमाणेच कॅन्सलेशनचे रूल्स ॲप्लिकेबल करतात आणि राहिलेली जी काय रक्कम असेल ती रिफंड केली जाते. त्यामुळे पर्यटकांनी घाबरून जाऊन जर कॅन्सलेशन्स केले तर त्याच्यामध्ये त्यांचंच नुकसान होणार आहे. म्हणून हे नुकसान टाळण्यासाठी त्यांनी प्रॉपर असेसमेंट करावं सिच्युएशनचं आणि नंतर त्यांनी निर्णय घ्यावा.